नमस्कार, मी अनिता अनिताकेदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. बाजारात छान हिरवा मटार मिळतो आहे, तर आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत मटार बटाट्याची भाजी. तीही एका वेगळ्या पद्धतीने, त्यामुळे तिची चव आणखी अप्रतिम होणार आहे. तर तुम्हीही मटार बटाटा भाजी नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रमैत्रिणींना व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामवर शेअर करायला विसरू नका. तर चला बघूया आपण ती फटाफट कशी बनवायची. ते एकदम टेस्टी मटार बटाटा बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे ओला मटार, एक वाटीभर घेतलेला आहे. बाजारात भरपूर आलेला आहे छान हिरवागार मटार आहे. तुम्ही फ्रोझन पण करू शकता, त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. वर्षभर वाटाणा कसा साठवून ठेवायचा तो. तर हा मटार मस्त सोलून मी घेतलेला आहे. 2 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक कापून घेतलेले आहेत. 3 बटाटे साल काढून पाण्यात ठेवलेले आहेत. 2 आपल्याला टोमॅटो लागणार आहे. टोमॅटो कसे घ्यायचे आहेत मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते. हा टोमॅटो बघा कसा मोठा आहे. असे मोठे टोमॅटो कधीही भाजीला वापरायचे, त्यामुळे भाजीची चव छान लागते आणि रंगसुद्धा लाल छान येतो. आल्याचे हे छोटे छोटे 2 तुकडे घेतलेले आहेत आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. बाकी मसाले आपल्याला लागणार आहे, तेल लागणार आहे. तर सर्वात आधी मी काय करायचं ते सांगते. इथे मी घेतलं 1-2 वाट्या पाणी. यात आपण घालूया हा ओला मटार. मटारचा आपल्याला हा रंग असाच ठेवायचा आहे, त्यासाठी आपण ही स्टेप करणार आहोत. आता यात घालायची आपल्याला चिमूटभर साखर आणि चिमूटभर मीठ घालणार आहोत. आणि आता हे आपण उकळत ठेवणार आहोत. उकळी आल्यावर बारीक करायचं आणि 4 ते 5 मिनटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मटार. आता इथे मी कढई तापत ठेवून 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण बटाटे कापून घेऊया. आणि हे बघा, बटाटे काढल्यावर हे मी सुती कापडाने पुसून घेत आहे. आता हे आपण कापून घेऊया. मोठे मोठेच कापायचे आहेत म्हणजे छान दिसतो. बटाटे आपले कापून झालेले, आता आपण हे या तेलात घालून घेऊया आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया. हे बघा, पुसून घेतल्यामुळे जास्त तेल उडत नाही. जर तुम्ही ओले घातले तर तेल उडेल, अंगावर पण उडेल, गॅस पण खराब होईल. त्याकरता ते पुसून घ्यायचे आहे. आता हे आपण 1-3 ते 4 मिनटं सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घेऊया. भाजीला जेवढं लागतं तेच तेल वापरायचं आहे. तेल अजिबात लागत नाही, पण भाजीची चव मात्र यामुळे खूप छान होते. तर हे बघा, आपले बटाटे छान फ्राय झालेले आहेत. आता हे आपण काढून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकतात सर्व बटाटे मी काढून घेतलेले आहेत. अर्धे जे शिजले पण आहेत. आता त्याच तेलात आपण घालूया 1/2 चमचा जिरं. जिरं छान फुलू द्यायचं आहे. जिरं फुल्लं, बारीक चिरलेला कांदा. कांदा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 1-3 मिनटं लागतील कांदा परतायला. तोपर्यंत आपण टोमॅटो, आलं, लसूण पेस्ट बनवून घेऊया. ते बघा, मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण घालते. टोमॅटोचा हा वरचा भाग असा गोल काढून घ्यायचा आहे सुरीच्या साह्याने, जो देठ येतो तिथे तो असा. आणि मग टोमॅटो आपल्याला, दोन्ही टोमॅटो असे बारीक करून घालायचे आहेत. हे बघा किती घट्ट टोमॅटो आहे, ह्याच्यामुळे घट्ट ग्रेव्ही होते आणि टोमॅटोची टेस्ट एकदम छान लागते. आता मी हे दोन्ही टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात कापून घेते. आता इथे मी हे मिक्सरला छान बारीक करून घेते. आता इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा छान परतला गेला आहे. आता आपण यात टोमॅटो, लसूण आणि आल्याची पेस्ट घालून घेऊया. आणि हिला 2 मिनटं कांद्यात छान शिजवून घेऊया तेल सुटेपर्यंत. तर बघा, इथे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटो छान परतला गेलेला आहे. आता आपल्याला इथे मध्ये जर अशी जागा करू, म्हणजे सगळं तेल पण मध्ये येईल. त्यात आपण हिंग घालूया. आधी हिंग घातला तर त्याचा सुगंध निघून जातो. आता छान मिक्स करून घेऊया. आता इथे मी काही सुके मसाले घेतलेले आहेत. 1/2 चमचा हळद पावडर,
बेडगी आणि काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा आणि हा माझा काळा मसाला 1 चमचा आणि धन्याची पावडर 1 चमचा। तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही घालू शकतात, मुलं खाणार असतील तर थोडं कमी घेतलं तरी चालेल। हे सर्व सुके मसाले आपण घालून घेऊया आणि आणखी थोडी झणझणीत होण्यासाठी मी यात या मिरच्या अशा अख्ख्यात मध्ये चीर देऊन 2 घालणार आहे। भाकरीबरोबर खायला किंवा पराठ्याबरोबर रोटीबरोबर मस्त लागते ही भाजी, थोडी झणझणीत असेल तर। बघा मसाले आपण 1/2 मिनिट असे परतून घेणार आहोत। मसाले छान परतून झालेत, सुगंध येतोय मस्त। आता आपण हे बटाटे घालूया यात। इथे वाटाणा पण मगाशीच मस्त शिजलेला आहे आणि छान झालेला आहे। आता आपण हा बटाटा मिक्स करून घेऊया या मसाल्यात। आता मी या पाण्यातले काही वाटाणे काढून घेतलेत। आता हे पाणी आपण या भाजीत घालूया। यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया, साधारण 1/2 चमचा मीठ लागेल। आता हे बघा मी इथे पाणी घालून घेतले। आता इथे आपण झाकण ठेवूया आणि फक्त 2 मिनटं लागणार आहे बटाटा शिजायला। आपल्याला जास्त वेळ लागणार नाही कारण आपण ते फ्राय करून घेतलेले आहेत बारीक गॅसवर। 2 मिनटं शिजवून घेऊया। आता इथे आपण झाकण ठेवून 2 मिनटं झालेले आहेत, आपण झाकण काढून बघूया। गरम पाणी घातल्यामुळे रंग बघा किती सुंदर आलाय, सगळी तरी सुटलेली आहे म्हणजे तेल आलेलं आहे बाजूला। आता आपण हा बटाटा शिजला की नाही चेक करूया। हे बघा लगेच यात एकदम मऊ शिजलेला आहे छान। आता आपण यात हे वाटाणे घालून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि आता फक्त आपल्याला 1 मिनिट उकळी काढून घ्यायची आहे वाटाणे घातल्यावर। 1 मिनिट झालाय, आपण झाकण काढूया। बघा वाटाण्याचा रंग जसाच्या तसा दिसतो आहे आणि छान शिजलेले आहेत दोन्ही पण आणि अशी मस्त झणझणीत भाजी। आता यावर आपण कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घातल्यावर आपण झाकण ठेवायचं 1/2 मिनिट, त्यामुळे कोथिंबीरीचा सुगंध भाजीत उतरेल। झाकण काढूया आपण आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम झणझणीत टेस्टी मटार बटाटा भाजी तयार झालेली आहे। तुम्ही भाकरीबरोबर, ब्रेडबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता, पराठाबरोबर पण खाऊ शकतात, खूप छान लागते। तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।